त्या संध्याकाळी आपलं काम संपवून तो ऑफिसमधून बाहेर पडला. खरं तर त्या दिवशी त्याच्याबरोबरच कंपनीत जॉईन झालेल्या मंडळींनी एक छोटी पार्टी ठेवली होती. पहिला महिना पूर्ण झाला आणि आज सॅलरी मिळाली हे निमित्त सेलिब्रेट करण्यासाठी अगदी पुरेसं होतं. पण तो त्या पार्टीला गेला नाही. काही कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेलेल्या आपल्या आई वडिलांशी तो फोनवर बोलला आणि रात्रभर एक महत्त्वाचा ऑनलाईन क्लायंट कॉल असल्यामुळे हा फोन बंद असेल असं कळवून त्यानं आपला फोन फ्लाईट मोडवर टाकला. रोजच्या सारखं घरी न जाता त्याची पावलं बाजाराच्या दिशेने वळाली. संध्याकाळ संपण्याच्या मार्गावर होती. रात्रीचे रंग जितके गहिरे झाले होते तितकीच बाजारातील चमचम आणखी वाढली होती. त्याला जिथे जायचं होतं तिथे जाण्यासाठी त्यानं शॉर्टकट घेतला. काही वेळात त्याला ती गल्ली दिसली. तीच गल्ली जिच्याकडे जाता येता चोरट्या नजरेनं का होईना पण पाहण्यात काहीतरी विलक्षण थ्रिल वाटायचं आणि पापाच्या भावनेनं मन ओशाळूनही जायचं. या गल्लीशी निगडीत असणाऱ्या असंख्य कथा त्यानं ऐकल्या होत्या. कुतूहल आणि भीती या भावनांचं अनामिक मिश्रण या गल्लीच्या समोर आल्यावर त्यानं कित्येक वेळा अनुभवलं होतं. पण आज तसं काही झालं. उलट कोणतंही दडपण न येता तो त्या गल्लीत शिरला आणि मग आजूबाजूला काय दिसतं आहे याकडे अत्यंत अलिप्तपणे बघत तो चालत राहिला. गल्ली ओलांडल्यावर त्याला जिथे जायचं होतं तिथे पोहोचला. संपूर्ण शहराला पुरवठा करणारं खेळण्याचं दुकान तिथं होतं. तो दुकानात शिरला आणि लहान मुलांच्या भाबडेपणानं सगळीकडे पाहायला लागला. क्षणात त्याला हवी असणारी गोष्ट म्हणजे एक भली मोठी इम्पोर्टेड रिमोट कंट्रोलची गाडी काचेच्या कपाटात ठेवलेली दिसली. या अशा गाड्या फक्त त्याच दुकानात मिळायच्या. भरभक्कम पैसे देऊन त्यानं ती गाडी हातात घेतली. तसा एखाद्या लहान मुलासारखा त्याचा चेहरा उजळला. तो घरी परत आला. येताना रिमोट कंट्रोलसाठी त्यानं ढीगभर बॅटऱ्याही विकत घेतल्या. मग रात्रभर तो त्या गाडीबरोबर खेळत राहिला. कधीतरी पहाटे दमून हॉलमध्येच तो आडवा झाला. तेव्हाही त्याचा एक हात त्या गाडीवरच होता. लहानपणी आपल्या आवडीच्या खेळण्यावर तो जसा हात ठेवून झोपायचा अगदी तसंच. झोपेत असताना स्वप्नरूपानं लहानपणाचा तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. शेजारच्या घरात राहणाऱ्या त्याच्या मित्राला परदेशातून त्याच्या मामांनी एक मोठी रिमोट कंट्रोलची गाडी पाठवली होती. ती पाहून तशी गाडी घेण्यासाठी त्यानं आईबाबांकडे हट्ट धरला होता. पण परिस्थितीमुळे आईबाबांना ते शक्य नव्हतं. एक दिवस मित्राच्या घरी तो गेलेला असताना न राहून काचेच्या कपाटात ठेवलेली ती गाडी कोणालाही न विचारता त्यानं काढली आणि पुढच्या क्षणाला त्याच्या कानाखाली बसली. त्या अनपेक्षित फटक्यामुळे तो इतका गांगरून गेला की त्यानंतर त्या मित्राच्या त्याच्या घरातल्यांच्या नजरेला तो नजर देऊ शकला नाही. त्या एका फटक्यामुळे त्याच्या मनावर कधीही भरून न येणारी जखम झाली होती. स्वप्नात झालेल्या त्या प्रसंगाच्या उजळणीमुळे तो खडबडून जागा झाला. पण आपल्या हाताखाली आपली गाडी व्यवस्थित आहे हे लक्षात आल्यावर त्याला बरं वाटलं. त्यानं ती गाडी एकदा छातीशी कवटाळली. मग ती गाडी आणि शिल्लक असणाऱ्या बॅटऱ्या बिल्डिंगच्या वॉचमन मुलाला तो देऊन आला. पहिल्या पगारातून आऊट घटक्याचं का होईना पण त्याला त्याचं बालपण विकत घेता आलं होतं. वर्षानुवर्ष अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करता आली होती. त्या वॉचमनच्या मुलालाही त्याच्या बालपणातील एक सुंदर आठवण मिळाली होती. आनंदाने बेफाम होऊन त्या गाडीशी खेळणाऱ्या वॉचमनच्या मुलाकडे तो गॅलरीत उभा राहून पाहत होता. मनावरची जखम आज थोडी तरी भरली असं त्याला वाटून गेलं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.